आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मे आय कम इन डॉक्टर? या प्लीज कम इन, टेक अ सीट. काही काम होतं का? कोणी ऍडमिट आहे का? नाही, आमच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला. मग काही कंप्लेंट वगैरे आहे का? कंप्लेंट नाही, एक रिपोर्ट यायचा बाकी आहे आणि त्याबद्दलच थोडं बोलायचं होत. काय नाव काय, आणखीन कोणता रिपोर्ट? पेशंट अर्पिता जहागीरदार. होणाऱ्या बाळाची डीएनए टेस्ट करून घेतली आहे तिने आणि तिच्या नवऱ्याने. आपण कोण आणि आपला काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे डॉक्टर, पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आले की रिपोर्ट काहीही असला तरीही युवराजचं बाळ आहे हे कोणालाही कळता कामा नये. असं का? बाळ कोणाचंही असलं तरी त्यांनी काही फरक पडत नाही डॉक्टर, पण त्या रिपोर्टमध्ये युवराजचं नाव येता कामा नये. आणि हे मी का करावं आणि असं मी करेन असं तुम्ही कसं गृहीत धरताय? कारण तुम्ही चांगले आहात, पण युवराज चांगला नाहीये डॉक्टर. अर्पिताला पॉइझनिंग झालं असं तुम्ही म्हणालात ना, ते कोणामुळे? युवराजमुळे झालंय डॉक्टर. त्यांनी त्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. अशा माणसाची लायकी आहे का हो बाप म्हणून घेण्याची? असा बाप असण्यापेक्षा नसलेला बरा. तो जरी खरा बाप असला ना तरीही तो तिला छळेल, त्याचा विश्वास नाही बसणार आहे आणि पुढे जाऊन कदाचित त्या मुलालाही त्रास देईल हो. पण जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर तो निघून जाईल आणि अर्पिता सुटेल. आम्हाला एवढंच हवं, तुम्ही आम्हाला मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. ते काय? गिफ्ट समजा हवं तर. एका मुलीला, आईला पुढे होणाऱ्या त्रासापासून तुम्ही वाचवाल हीच अपेक्षा आहे. येते मी. मला तुझ्या मदतीची गरज नाहीये ना आधाराची. गेल्या काही दिवसांपासून कसं वागतोयस तू माझ्याशी? वाटेल ते आरोप करतोयस माझ्यावर आणि हे सगळं विसरू मी? गेल्या काही दिवसात इतक्या चुका केल्या तू, पण त्या सगळ्या चुका मी माफ केल्या. रोज रात्री घरी पिऊन यायला लागलास, नशेत वाटेल ते बरळायला लागलास, नको नको ते आरोप करायला लागलास, तेही सगळं सहन केलं मी. पण आता आता माझाच तुझ्यावर विश्वास नाहीये, त्यामुळे प्लीज प्लीज माझ्या बाळापासून तू लांब राह. तू माझ्या बाळाच्या जीवावर उठशील असं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं मला. इतका तिरस्कार करतोस तू माझा माझ्या बाळाचा? अर्पिता, हे बघ, ते बाळ माझं आहे की नाही हा विचार अजूनही आहे माझ्या मनात. ते नेमकं दुसऱ्या कोणाचं बाळ नसेल ना हा प्रश्न अगं जातच नाहीये माझ्या डोक्यातून. काय करू मी सांग ना. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे तुझं. म्हणूनच मी तुझे सगळे संशय आता दूर करणार आहे.
आपलं नातं आता डीएनए टेस्ट वर अवलंबून आहे. मी सुद्धा बऱ्याच गोष्टी बघितल्या आता स्वतःच्या डोळ्याने, त्यामुळे बरोबर बोलतेस. आपलं नातं एका टेस्टच्या रिपोर्टवर अवलंबून आहे आता. आणि हे बघ, मी जे काही कृत्य केलंय, जे काही भयानक कृत्य केलंय, त्यासाठी खरच खरच मी खूप सॉरी आहे का. मी कायम तुझी माफी मागेन, पण हे बाळ जर माझं नसेल तर मग मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. तू काळजी घे स्वतःची. ते मूल तुझंच आहे, मला रिपोर्ट बघण्याची गरज नाहीये. पण जेव्हा सत्य तुला कळेल तेव्हा तू स्वतःला माफ करू शकशील. आणि मी कधी तुला माफ करू शकेन का? बघितलंस, तुझ्या बाबांचा तुझ्या आईवर विश्वासच नाही. मला जन्माआधी तरी आई बाबा दोघांचं प्रेम मिळालं, पण तुझा तर जन्मही झाला नाहीये. पण जरा व्यवस्थित सविस्तर सांगतो तुम्हाला मी हे सगळं का करतोय. माझी मुलगी प्रेग्नेंट आहे आणि मला असं नाही वाटत आहे की ती ह्या बाळाचा सांभाळ करू शकेल. हो, आणि तिचा नवरा सुद्धा आई आणि बाळाची काळजी घेत नाहीये. हा, आणि म्हणजे होतंय काय ना की आता प्रेग्नेंट असताना एखाद्या स्त्रीनी जी जी काळजी घ्यायला हवी, जी काही शिस्त पाळायला हवी, या सगळ्यामध्ये ती खूप हलगर्जीपणा करते आणि तिच्या मनाला येईल तशीच वागते, कोणाचं ऐकत नाहीये. त्यामुळे